देशातील सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहे, कारण इथे प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे आणि सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार ही सुद्धा लढाई दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आपण पाहतोय. यावरूनच पवार कुटुंबामध्ये नात्यांचा माइंड गेम सुरू झालाय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. कौटुंबिक निवडणूक नाही, ही राष्ट्राची निवडणूक आहे. आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतं. आईनी पुरी विरुद्ध उभं राहायचं नव्हतं ना. एकीकडे आई समान बोलायचं, दुसरीकडे टीका करायच्या. सुप्रियाच्या विरुद्ध अजितदादा असं कुठे म्हणावं लागेल. बारामतीत नणन विरुद्ध भाऊजय लढतीवरती शिक्कामोर्तब झालं आणि लागोलाग सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंमध्ये माइंड गेम रंगण्यास सुरुवात झाली. प्रथम राष्ट्र मग कुटुंब असं वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलं, तर भाजपानं घर फोडून आई समान वहिनींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला. ही लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांवरती निवडणूक आहे. अजितदादांनी जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रासाठी आहे आणि राष्ट्र हे प्रथम येतं, त्याच्यामुळे ही राष्ट्राची निवडणूक असल्यामुळे कौटुंबिक निवडणूक नाही, ही राष्ट्राची निवडणूक आहे. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना. आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते. आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते. त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय. बारामतीत प्रथमच पवार कुटुंबात सामना रंगतोय. प्रथमच पवार काका पुतण्यानं दंड थोपटले, तर प्रथमच नणन भाऊजय एकमेकांविरोधात लढताय, त्यामुळे आता महायुती आणि मवियाचे नेते टीकेसाठी पुढे सरसावले. आईनी पोरी विरुद्ध उभं राहायचं नव्हतं ना. पोरगी 3 वेळा खासदार आहे ना. पोरीनी आपले पाय रोवलेत ना. प्रस्थापित झालेल्या पोरीला आईने आव्हान देऊन तिचे पाय हलवायचे हे आईने करू नये. प्रसाद लाडांना समजायला हवं आईचं, आई कशी असते ते. जर तुम्हाला वहिनी आई समान वाटतात तर सुप्रिया ताई आईच्या विरोधात उभं नको आपण राहायला. आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना. परंतु एकीकडे आई समान बोलायचं, दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही गेन करता येते का? केविलवाना दुर्दैवी प्रयत्न सुप्रियाताईंचा आहे. सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी असं मी म्हणणार नाही. कुठेतरी आत्या विरुद्ध म्हणजे सुप्रिया आत्या विरुद्ध अजितदादा आहे असं कुठेतरी म्हणावं लागेल. आणि दादांनी जी भूमिका घेतली, साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं, पार्टी आणि चिन्ह घेऊन ते पलीकडे गेलेले, या बाबतीतला राग लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे लोक अजितदादांकडे बघून मतदान त्यांच्या पक्षाला करणार नाही. पवार साहेबांकडे विचाराकडे बघून नक्कीच सुप्रियाताईंचा विजय हा 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने या बारामती मतदारसंघातून होईल. भाजपाने ही केळी यापूर्वी केलेली नव्हती का ताईंना म्हणा? तुम्ही निवडून येत होत्या पवार कुटुंबातल्याच अजितदादांच्या प्रयत्नामुळेच. तुम्ही जरी विरोधात लाट होती तरी सुद्धा मागच्या 2019 निवडणुकीमध्ये कोण निवडून आलं होतं त्यावेळेला पवार कुटुंब संपवलं जात नव्हतं का? आणि आता अजितदादा जर का नेतृत्व करत असतील तर त्यांचं नाव अजित अनंतराव पवार हे पवारच नाव आहे. त्याच पवारातल्या व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आघाडी युतीमध्येच आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय. बारामती लोकसभा मतदारसंघाचा सामना निश्चित होताच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा वेग वाढवला. नणन भाऊजय या दोघींनी रविवारचा मुहूर्त साधत मतदारसंघ पिंजून काढला. सुनेत्रा पवारांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात नागरिकांसोबत भेटी घेतल्या, तर सुप्रिया सुळेंनी मतदारांसोबत संवाद साधला. अजितदादांनी हा विकास 15 ते 20 वर्षांमध्ये करून दाखवला आणि बारामतीचा इतका काय पलट केला आहे ते त्यांना डोळे दाखवून मतदान करणार. भरघोस मताने सुनेत्राताई पवार यांना निवडून देतील. सगळी तरुण पिढी एकत्र येणार आणि वहिनींना निवडून आणण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीचं आराखडा रचून ते चांगल्या पद्धतीचं काम करतात. त्यावेळेस खासदार केला सुप्रियाताईंना देऊ आणि आमदार केला तर प्रश्नच येत नाही. अजितदादांच्याच पाठी हे सगळे लोक उभा राहणार. ते सुप्रियाताईंना आम्ही देऊ इच्छितो आणि निश्चित सर्व बारामतीकरांचा कल अशाच पद्धतीने आहे. सुप्रिया सुळेंना यंदा बारामतीची लढाई सोपी नसणार हे स्पष्ट झालंय. या पूर्वीच्या निवडणुकात अजित पवारांसह राष्ट्रवादीची अख्खी ताकद त्यांच्या मागे असायची, पण आता राष्ट्रवादीची ताकद विभागली गेलीय. पाठीराखा भाऊ भाजपाच्या साथीनं विरोधात उभा ठाकलाय.
तर आईसारख्या वहिनीनेही मायेची सावली बाजूला केली आहे. त्यामुळं बारामतीत नात्यांचं जंग कोण जिंकणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.